नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींसोबत 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रामधील 6 जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली. महाराष्ट्राच्या वाट्याला 2 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपद आले. एकीकडे शिंदेंचे 7 खासदार असताना त्यांना फक्त एकच राज्यमंत्रीपद मिळालंय, तर अजित पवार गटाचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला नाही. त्यामुळे मोदींची नवी सत्ता आली असली तरी महाराष्ट्राला किती वाटा मिळाला असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. नितीन गडकरी कॅबिनेट मंत्री, पियुष गोयल कॅबिनेट मंत्री, तर मुरलीधर मोहोळ राज्यमंत्री, रक्षा खडसे यांनीही राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, तर रामदास आठवले यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यासोबतच प्रतापराव जाधव यांनीही राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रामधले हे 6 मंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये. तर मोदींचं हे मंत्रिमंडळ नेमकं कसं आहे आपण बघूया. नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये 24 राज्यांमधनं 72 मंत्री, मंत्रिमंडळामध्ये भाजपचे 61 मंत्री, एनडीएमधील मित्रपक्षांचे 11 मंत्री, 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार, तर 36 राज्यमंत्री आहेत. मंत्र्यांमध्ये 27 ओबीसी, 10 एससी, 5 एसटी आणि 5 अल्पसंख्याक आहेत. मंत्रिमंडळामध्ये सोशल इंजिनिअरिंगचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे. आदिवासी अनुसूचित जातींवरती खास लक्ष देण्यात आलंय. राज्यसभा खासदार असलेल्या रामदास आठवलेंचा यामध्ये समावेश करण्यात आलाय. एकच खासदार असताना सुद्धा बिहारच्या मांझींना मंत्रिपद मिळालंय. तर नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळ आणि त्यामुळे आता प्रश्न पडतोय की या मंत्रिमंडळामधनं महाराष्ट्राला नेमका किती वाटा मिळाला, याविषयी अधिक बोलूया. ओम देशमुख आपले प्रतिनिधी सोबत आहेत. ओम, 2019-2014 अशा या दोन टर्मचा आपण विचार केला तर यावेळेला 2024 राज्याच्या वाट्याला 6 मंत्रिपदं आलेली आहेत, कसं बघायचं याकडे? मध्ये ज्या काही जागा लोकसभेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातून महायुतीने जिंकल्यात त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती महायुतीला म्हणावा तसं समाधानकारक वाटा मिळाला असं आपण म्हणू शकतो. 6 खाती, जसं तू सांगितलंस की एकूण 6 मंत्रिपदं, ज्यामध्ये 2 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदांचा समावेश आहे. त्यातली 3 नावं तर अगदी अपेक्षितच होती, नितीन गडकरी असतील, पियुष गोयल असतील किंवा रामदास आठवले. या 3 नावांवरती फार अशी काही विशेष चर्चा करण्याचं निमित्त नव्हतं, कारण ही 3 नावं निश्चितच होती. मात्र मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे खासदार आहेत, ज्यांची पहिली टर्म आहे पुण्यातून, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचा जो काही एक से आहे तो वाढवण्यासाठी विशेषत्वानं पुण्यामध्ये अजित पवारांचा जो काही बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता गेल्या अनेक वर्षांमध्ये, तो भाजपकडे आला होता. मात्र पुन्हा एकदा अजित पवार महायुतीमध्ये आलेत, सत्तेमध्ये आले, त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राच्या या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपचा से वाढवण्यासाठी मुरली मोहोळ यांच्या माध्यमातून एक स्ट्रॉंग युवा चेहरा मंत्रिपदाच्या या सगळ्या मंत्रिपद या युवा चेहऱ्याला देऊन कुठेतरी एक आपला गड जो आहे तो मजबूत करण्याचं काम या माध्यमातून झालंय. दुसरा मुद्दा म्हणजे रक्षा खडसे यांच्या, रक्षा खडसे यांच्या बाबतीत 3 क्रायटेरिया हे मॅच होत होते, एक तर महिला, दुसरं म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि तिसरं म्हणजे ओबीसी. या 3 क्रायटेरियावरती, या 3 पातळ्यांवरती रक्षा खडसे यांचं नाव प्रामुख्यानं पुढे आलं आणि त्यामुळे त्यांना देखील मंत्रिपदाची संधी दिली. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये जो काही लेवा पाटील समाज असेल किंवा इतर समाज असतील, जे खडसेंचे समाज किंवा खडसेंच्या पाठीशी अनेक वर्ष उभे राहिले होते, त्यांना कुठेतरी जवळ करण्याचा प्रयत्न या मंत्रिपदाच्या माध्यमातून केला गेला आहे. तिसरं महत्वाचं नाव म्हणजे प्रतापराव जाधव, जे शिवसेनेचे नेते आहेत. शिवसेनेत झालेली बंडखोरी याने सगळ्या पार्श्वभूमीवरती सामान्य शिवसैनिकाला मंत्रिपद देऊन शिवसैनिकाचा सन्मान केला, अशा प्रकारचा एक मेसेज एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या एनडीएच्या नेत्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंगचा जर आपण विचार केला तर सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीत महायुतीनं काहीसा प्रयोग केलाय, तो कुठेतरी यशस्वी ठरेल अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते. मात्र सामाजिक समतोल जरी साधला गेला असला तरी सुद्धा प्रादेशिक समतोल साधण्यात महायुतीला अपयश आले. मराठवाडा असेल किंवा अगदी कोकण असेल, कोकणामध्ये तर शिवसेनेचा अक्षरशः सध्या एकही खासदार नाहीये. रायगड असेल, पारगल असेल किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, अगदी नारायण राणे यांना सुद्धा या मंत्रिमंडळात सहभाग, त्यांना स्थान देण्यात आलेले नाहीये. त्यामुळे
कोकणामध्ये आणि मराठवाड्यामध्ये विशेष कुठलंही प्रतिनिधित्व या सरकारला देता आलेलं नाही, त्यामुळे हा प्रादेशिक असमतोल जो काही आता निर्माण झालाय तो कसा भरून काढायचा हे आव्हान खऱ्या अर्थानं महायुती समोर एनडीए समोर असणार आहे. त्यामुळे सध्यास्थितीत तरी महाराष्ट्राला 6 मंत्रिपदे मिळालेत. आता या 6 मंत्रिपदांच्या माध्यमातून कशा प्रकारे महायुतीला राज्यात फायदा होतो, कारण अवघ्या काही महिन्यांवरती विधानसभेच्या देखील निवडणुका येऊन ठेपल्यात, त्यामुळे या केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारातून महाराष्ट्राला काय फायदा होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. गुरु अर्थात ओम, तुम्ही सोबत राहा. आणखी एक महत्वाचा मुद्दा या सगळ्या जागा वाटपाबाबत, या सगळ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबत आपल्याला करावा लागेल. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या या नव्या मंत्रिमंडळामध्ये करण्यात आलाच दिसत आहे. बघूयात हा प्रयोग नेमका कसा आहे. भारतात मतांच्या राजकारणामध्ये जातींना वेगळं महत्व आहे. सोशल इंजिनिअरिंगच्या बळावरती भाजपनं सर्वांना जोडलंय. ओबीसी अनुसूचित मतं निवडणुकीमध्ये महत्वाची ठरली. 2014 च्या तुलनेमध्ये 2019 भाजपला याचा फायदा झाला. ओबीसी अनुसूचित जातींच्या मतांमध्ये 10% वाढ झाली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 45 जागा महाराष्ट्रामध्ये मिळाल्या होत्या. 2024 अनुसूचित जातींची मतं भाजपपासून दुरावली गेली. अनुसूचित जातींसाठी राखीव 84 जागांपैकी भाजपला केवळ 30 जागा मिळाल्या. अनुसूचित जातींच्या राखीव जागांपैकी 20 काँग्रेसनं जिंकल्या. प्रभावी जाती सुद्धा विरोधात गेल्याचा काही राज्यांमध्ये भाजपला फटका बसला. महाराष्ट्रामध्ये मराठा, पंजाब, हरियाणामध्ये जाट सुद्धा भाजपच्या विरोधात गेले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा मोठा फटका बसला. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपकडनं सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयोग करण्यात आला. आणि याचविषयी बोलूया. ओम देशमुख यांच्याकडे जातोय. ओम, भाजपनं या आत्ताच्या मंत्रिमंडळातनं कुठेतरी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं मी आत्ताच म्हणालो की सामाजिक समीकरणांचा विचार या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये करण्यात आलाय. देशपातळीवरती असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, जी नावं आपण पाहतोय, प्रतापराव जाधव असतील, मुरलीधर मोहोळ असतील किंवा रक्षा खडसे असतील, रामदास आठवलेंना सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा संधी देण्यात आली. 2019 सुद्धा त्यांचा शपथविधी झाला होता. पुन्हा एकदा काल त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलीये. या निवडणुकीमध्ये जो संविधान विरोधी एक नरेटिव्ह होता तो कुठेतरी भाजपच्या मुळाशी आला आणि त्याचा खूप मोठा फटका भाजपला देशभरात बसला आहे. या नरेटिव्हच्या अँगलनं जर विचार केला तर रामदास आठवलेंना मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. जर आपण पाहिलं तर प्रतापराव जाधव हे असतील, त्यांना देखील संधी मिळाली. रक्षा खडसेंचं मी मगाशीच सांगितलं की महिला, ओबीसी आणि त्यातल्या त्यात उत्तर महाराष्ट्र. जर आपण पाहिलं तर ओबीसी समाज सुद्धा या निवडणुकीमध्ये सुरुवातीला जसं मराठा आरक्षणांची धग पेटलेली होती, मराठा आरक्षण अगदी जुमात होतं त्यावेळेला, ओबीसींमध्ये सुद्धा काहीशी अस्वस्थता होती. भाजपच्या काही नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी काही विधानं केली होती त्यामुळे ओबीसी मतदार हा भाजपासून दुरावला जातोय की काय, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती. निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा काही मतदारसंघांमध्ये जे काही निकाल लागलेत त्यावरून सुद्धा ओबीसी पूर्णपणे भाजपसोबत इंटॅक्ट राहिलाय का याबद्दल सुद्धा आता प्रश्न उपस्थित केले जातात. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला आठवत असेल की 2014 राज्यामध्ये अशाच प्रकारचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग भाजपचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला होता. धनगर असतील, इतर समाज बांधव असतील यांना एकजूट करून महायुतीची मोठ भाजपनं बांधली होती. महादेव जानकर असतील, राजू शेट्टी असतील, शिवसंग्रामचे नेते आणि मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात उभं केलं होतं ते विनायक मेटे असतील, रामदास आठवले असतील, या सगळ्या सामाजिक घटकांना एकत्रित करून राज्यात सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयोग भाजपनं 2014 सुद्धा केला होता. तसाच काहीसा प्रयोग 2024 सुद्धा केला जातोय. अर्थात 2014 परिस्थिती आणि आताची परिस्थिती ही खूप वेगळी आहे. आता खऱ्या अर्थानं भाजप या सगळ्या समीकरणांमुळे ही समीकरणं कुठेतरी पाळली गेली नाहीत त्यामुळे मोठा सेटबॅक भाजपला बसलाय. पुन्हा एकदा या पूर्वपदावर येण्यासाठी भाजपनं सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केलाय. त्यामुळे विधानसभेमध्ये या सोशल इंजिनिअरिंगच्या एकंदर समीकरणांचा नक्की परिणाम सकारात्मक होतो की काय हे पाहणं आता भाजपसाठी आणि एकंदर माहिती आणि एनडीए साठी महत्वाचं असेल. बरोबर, धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी.